आपल्या मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड 2022 घरगुती गणपती सजावट स्पर्धेत कुरुंदवाडचे अमोल जाधव यांनी भाग घेतलेला आहे. त्यांनी गोवर्धन पर्वत आणि श्री गणेश सजावट केली आहे. तर ह्या संपूर्ण व्हिडिओ बघून व्ह्यूजची संख्या वाढवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करून अमोल जाधव यांना वोट करा आणि माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड 2022चा मानकरी ठरवा. भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहेत ना, ते गोकुळात राहायचे व तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळेच गोपगोपी आनंदानं राहायचे. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की मी पाऊस पाडत असल्यामुळं सगळं चाललं आहे हे श्रीकृष्णानं ओळखलं. कारण श्रीकृष्णाला प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे सगळं समजतं. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, अरे या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो, तेव्हा आपण इंद्राची नको गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले. हे पाहून इंद्राला राग आला. त्यानं जोरानं मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला, त्यामुळे नदीचं पाणी वाढू लागलं. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, अरे ज्या पर्वताची तुम्ही पूजा केली तोच वाचवेल आपल्याला. आपण सगळे संघटित होऊया. मग गोप गोपी आपल्याला आपल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्यावेळी श्रीकृष्णानं काय केलं ठाऊक आहे का? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्यावेळी मोठा आवाज झाला. मग गोप गोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोप गोपींचे रक्षण केले. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अमोल जाधव यांना विजेता ठरवा.